श्री भक्त विजय अध्याय 31 संत श्री रामदास। द्वारकेपासून सुमारे 150 कोसावर डाकूर म्हणून एक गाव आहे। त्या ठिकाणी रामदास या नावाचा एक ब्राह्मण राहत असे। तो मोठा ज्ञानी होता। तो कोरांना मागून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करीत असे। तो सर्व काळ निराश व संतुष्ट असे। तो मोठा निष्ठावंत असल्या कारणाने दर एकादशीला द्वारकेची वारी करीत असे। सायाच्या कोरलेल्या वृंदावनात तुळशीचे झाड लावून तो ते आपल्या बरोबर वागवीत असे। सासूरवासाने पीडित झालेल्या सासूरवासिनीला माहेर दृष्टीस पडताच जसा आनंद होतो, त्याप्रमाणेच द्वारकेचे दर्शन होताच रामदासाला प्रेमाचा हुंदका येत असे। जन्ममरण खंडन करण्याकरता वैकुंठ नायकाची सद्भावाने पूजा करण्यात त्याने 25 घालविली। वाऱ्याकरिता करता त्याचे काळे केस पांढरे झाले। वृद्धपणामुळे शरीर जर्जर झाले असे पाहून तो एका वारीच्या प्रसंगी श्रीकृष्णास हात जोडून म्हणाला, हे देव देवेशा, आता मला वारी करण्याची ताकद नाही। हे तुझे शेवटचे दर्शन होय। मजवर नेहमीप्रमाणेच लोभ असू दे। मी तुझा अनन्य सेवक आहे। इतके शब्द उच्चारताच त्याच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले। भक्ताचे प्रेमाश्रू पाहताच प्रभूला कंठ सद्गतीत होऊन प्रभूने रामदासाला आलिंगन दिले। आपला भक्त आता पुन्हा आपणास भेटणार नाही असे ऐकून भावी वियोगाच्या दुःखाने देव व्याकुळ झाला। त्याने रामदासाला सांगितले, रामदासा, तुझे सेवारुण फार झाले आहे। मला तुझा वियोग सहन होणार नाही। तू आपल्या बरोबर मला डाकुरास घेऊन चल। माझ्या रथाला घोडे जुम, मला त्यात बसू आणि तू आपल्या बरोबर घेऊन चल। कृष्णाच्या सूचनेप्रमाणे रामदासाने कृष्णमूर्ती उचलून रथात घातली आणि तो डाकुरास येऊन पोहोचला। सकाळच्या प्रहरी द्वारकेमध्ये पुजारी आरत्या करता देवळात येता तो मूर्तीच नाहीशी झालेली। हा चमत्कार पाहून सर्व लोकांना आश्चर्य वाटले। कोणीतरी मूर्ती चोरून नेली असावी असे निश्चित होऊन नाना तर्क चालू झाले। दर्शनाला येणाऱ्या रामदासानेच मूर्ती नेली असा संशय आला। डाकुराच्या वाटेने रथचक्राचे वन पाहून ती शंका बळकट झाली। पुजाऱ्याने तात्काळ डाकुराची वाट धरली। आपला शोध करण्याकरता द्वारकेहून लोक आले आहेत असे कळताच रामदासाने ती मूर्ती तळ्यामध्ये टाकून दिली। पुजाऱ्यांनी रामदासाला चोर म्हणून पकडले। त्याने चोरी सपशेल नाकारली। पुजाऱ्यांनी त्याच्या घराचा झाडा घेतला। झाड्यामध्ये मुद्देमाल न सापडल्यामुळे त्यांनी रामदासाला सोडून दिले। आपली चोरी उघडकीस येऊ नये या हेतूने रामदासाने देवाची मूर्ती कोठेतरी लपविली असेल अशा कल्पनेने पुजाऱ्यांनी गावातील आड विहिरी शोधून पाहिल्या, पण मूर्तीचा थांग लागेना। शेवटी पुजारी लोकांनी गावाबाहेर सरोवर शोधण्याकरता त्यात वरच्या बाजूला पाहिल्या। त्यातील एक वरची देवांच्या अंतःकरणास लागून तेथील रक्ताने पाणी रंगले। ते पाहताच त्या सरोवरात पानबुडे घालून रणछोडाची मूर्ती बाहेर काढली। मूर्ती सापडताच पुजाऱ्यांना आनंद झाला। ते लागलीच ती मूर्ती द्वारकेस नेऊ लागले। ते ऐकून रामदास अत्यंत कष्टी झाला। आपण ज्याच्याकरता असत्य बोललो, ज्याच्या वाचून आपल्याला मुळीच चैन पडणार नाही, त्याला पुजारी द्वारकेला नेत आहेत या चिंतेने व्याकुळ होऊन तो ईश्वराची मनोमन प्रार्थना करू लागला। भगवंतांनी त्याला त्याच्या मनात प्रवेश करून त्याला असे सांगितले की, रामदासा, तू स्वस्त बस, मी अक्षय तुझ्याजवळ राहावयास येतो। माझ्या भारंभार सुवर्ण देण्याचे कबूल करून पुजाऱ्यांकडून तू मला विकत घे। तू घालशील तेवढ्याच सोन्याच्या वजना इतका मी जड भरेन। भगवंताच्या युक्तीप्रमाणे रामदासाने पुजाऱ्यांना भारंभार सोने देण्याच्या अटीवर रणछोड मूर्ती विकत घेण्याचे ठरविले। रामदासासारखा कंगाल इतके सोने देणारच नाही अशा खात्रीने त्याच्या समजुतीकरिता पुजाऱ्यांनी त्याची अट पत्करली। ठरलेल्या करारात पुढे भानगड पडू नये म्हणून गावातील कित्येक लोक साक्षीला आणून घट रोविला। एका पारड्यात रणछोडाची मूर्ती ठेवली आणि दुसरे पारडे रामदासाच्या ताब्यात दिले। ज्याच्या घरात खायला अन्न नाही तो रामदास आता दुसऱ्या पारड्यात इतके सोने कुठले ठेवतो हे पाहण्याकरिता लोक अति उतावीळ झाले होते। कोणी त्याची थट्टा करीत होते, कोणी कोणी त्याला मूर्ख वेडा असे किताब देत होते। दरिद्री माणसाबद्दल त्यांची कल्पना बरोबर होती, पण ज्याने आपल्या भक्तीने श्रीकृष्ण वश केला त्याच्या ठिकाणी दारिद्र्य वसणे शक्यच नाही, हे त्या अभाविकांच्या ध्यानात यावे कसे। 18 दारिद्र्याच्या घरी वान देण्यास समुद्र तनया आली असता त्या सोन्याला काय तोटा।
रामदासाने आपले घर धुंडाळून पाहिले तो बायकोच्या नाकातील नथे वाचून सोन्याचा काहीच जिन्नस त्याला सापडेना. अखेर ती नथ मोकळी करून त्याने नथेचा सोन्याचा गाडा त्या पारड्यात टाकिला आणि मोठ्या शुद्ध भावाने देवाची विनवणी केली. तो मनामध्ये म्हणाला, परमेश्वरा, तुला सत्यभामेने नारदाला दान दिले त्या समयी तू यत्कच्छित तुळशीपत्र घेऊन रखुमाईला यशस्वी केलेस. मी तर रुक्मिणीपेक्षा कितीतरी दीन आहे, यावेळी माझा अभिमान धर. अशी प्रार्थना करून त्याने वालभर गाडा पारड्यात टाकताच देवाचे पारडे वर गेले. हा चमत्कार पाहून आकाशातून रामदासावर पुष्पवर्षाव झाला. पुजाऱ्यांचा पराजय होऊन ते द्वारकेस चालते झाले. त्यांनी द्वारकेच्या देवळात दुसरी मूर्ती बसविली. रामदासाने विकत घेतलेल्या मूर्ती डाकुरा स्थापिली. सर्व लोकांना रामदासाने भक्ती रहस्य समजून ते त्याच्या भजनी लागले. रामदासाने स्थापलेली मूर्ती अद्याप डाकुरास आहे. द्वारकेच्या यात्रेला जाणारे लोक अजूनपर्यंत प्रथम डाकुरच्या मूर्तीचे दर्शन करून मग पुढे द्वारकेस जातात. ही गोष्ट सर्वत्रास मशहूरच आहे. या प्रकारे भक्त विजयचा अध्याय 31 समाप्त झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.